हेलो माय डियर फ्रेंड्स, वंस अगेन वेलकम बैक टू द ब्यूटी प्रोडक्ट ऑफ केमिस्ट्री। आज आपण बघणार आहोत सल्फासिटामाइड। हा जो काही ड्रग आहे सल्फासिटामाइड, याचा आपल्याला सिंथेसिस बघायचे। एग्जाम पॉइंट ऑफ व्यू खूप महत्त्वाचा ड्रग आहे तो। हा सल्फासिटामाइड सल्फोनामाइड कॅटेगरीतला ड्रग आहे, अँटी बॅक्टेरियल ड्रग आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन किल करतोय, ठीक आहे। आता कसं करतो, काय करतो ते आपण बघणार आहोत। हा ड्रग ऍक्च्युअली जर मी दिला सपोज, तर काय करतो तो कॉम्पिटिटिव्हली इनहिबिट करतोय। कशाला इनहिबिट करतोय? डाय हायड्रोप्टेरेट सिंथेटेसला। एक एन्झाइम लक्षात ठेवा, डाय हायड्रोप्टेरेट सिंथेटेस, ठीक आहे। म्हणजे याच्यापासून काय होत असतं तर फोलिक ऍसिडचं प्रिपरेशन होत असतं। म्हणजे या फोलिक ऍसिडचं प्रिपरेशन याला कॉम्पिटिटिव्हली इनहिबिट केल्यामुळे होणार नाहीये। आता फोलिक ऍसिड पासून काय काय होतं ते आपण बघूया, ठीक आहे। ऍक्च्युअली काय असतं तर पाबा असतो। पाबा मीन्स काय? प्यारा अमायनो बेंझाइक ऍसिड। मग पाबाचं स्ट्रक्चर जर विचारलं तर अशा पद्धतीचं दिसतंय, ठीक आहे। मग या पाबापासून काय होतोय? फोलिक ऍसिड बनतोय। कोणाच्या प्रेझेन्समध्ये? म्हणलं तर म्हणायचं डाय हायड्रोप्टेरेट सिंथेटिसच्या प्रेझेन्समध्ये। मग या फोलिक ऍसिडचं कन्वर्जन नंतर डाय हायड्रोफोलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतोय। हा फोलिक ऍसिड कशात कन्वर्ट झाला? डाय हायड्रोफोलिक ऍसिड मध्ये इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम डाय हायड्रोफोलेट रिडक्टेज। आणखीन एकदा डाय हायड्रोफोलेट रिडक्टेज आला की टेट्रा हायड्रोफोलिक ऍसिडचं कन्वर्जन होतंय। आता इथून पुढे खरी स्टेप तुमची सुरू होते। काय? तर या टेट्रा हायड्रोफोलिक ऍसिडचं कन्वर्जन युरिडिक ऍसिड मध्ये होतंय, युरिडायलिक ऍसिड मध्ये होतंय, जो की एक आरएनएचा पार्ट आहे। आणि या युरिडायलिक ऍसिडचं कन्वर्जन थायमिडायलिक ऍसिड मध्ये होतंय। त्या रिएक्शनला आपण म्हणतोय वन कार्बन पूल चेन रिएक्शन। म्हणजे काय? एक कार्बन पूल केला गेलाय, ओढला गेलाय, ठीक आहे। मग या रिएक्शनचं नाव पडतं वन कार्बन पूल चेन रिएक्शन, ज्याच्यामध्ये काय होतं की युरिडायलिक ऍसिड इज गेट कन्वर्टेड इन टू द थायमिडायलिक ऍसिड। मग थायमिडायलिक ऍसिड हा डीएनएचा पार्ट आहे, युरिडायलिक ऍसिड हा आरएनएचा पार्ट आहे। मग आपण बघायला गेलो तर काय, हे थायमिडायलिक ऍसिड नंतर डीएनएचा पार्ट असल्यामुळं ज्या डॉटर सेल्स आहेत छोट्या छोट्या, त्यांना काय करायचं प्रयत्न करतोय? त्यांचं ग्रोथ वाढवतोय। मग आपल्याला ही ग्रोथ वाढवायची का बॅक्टेरियाची? बॅक्टेरियल सेल्स वाढवायच्या का डॉटर सेल्स? नाही वाढवायच्या, जेणेकरून बॅक्टेरियल ग्रोथ झाली की पुन्हा इन्फेक्शन पसरल। मग आपल्याला हे कुठतरी किल करायचे, त्याच्यामुळे इथं एकदा धनका दिला कॉम्पिटेटिव्हली तर खालच्या स्टेप्स होणार नाहीये, हे आपल्याला काळजी घ्यायची। यानंतर याचा यूज वगैरे बघायला गेला तर कॉन्जेक्टिव्हिटीज, ऑक्युलर इन्फेक्शन मध्ये कॉम्पोनंट ऑफ ट्रिपल सल्फा, हा एक कॉम्पोनंट ऑफ ट्रिपल सल्फा आहे। कोण? हा तुमचा सल्फासिटामाइड। ट्रिपल सल्फा म्हणजे काय? असे तीन ड्रग, सल्फा बेंझामाइड, सल्फा ऍसिटामाइड आणि सल्फा थायाझोल। सल्फा बेंझामाइड, सल्फा ऍसिटामाइड, सल्फा थायाझोल, या तीन ड्रगचं कॉम्बिनेशन किंवा कॉम्पोनंट हा कुठला असेल तर तो असेल तुमचा सल्फासिटामाइड। हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे। त्यानंतर वजारिटीसच्या इन्फॉर्मेशन मध्ये आपण वापरतो, ट्रीटमेंट मध्ये आपण हे वापरलेला ड्रग आहे। हिमोफिलिस मध्ये, वजारिलिस मध्ये हा वापरलेला ड्रग आपला कुठला आहे? सल्फासिटामाइड। आता ऍक्च्युली याचा जे काही सिंथेसिस आहे खूप छोट आहे, बघायला गेलं कसं आहे। इथं बघा, पाबा, पाबाचा अर्थ काय? प्यारा अमायनो। प्यारा पोझिशनला काय? अमायनो ग्रुप। पुन्हा काय? हे स्ट्रक्चर बेंझोइक ऍसिडचं, म्हणून बेंझोइक ऍसिड। म्हणून आपण सांगतो हा कॉम्पोनंट ऍक्च्युअली बघायला गेलं तर याच्यासारखा दिसणारा पार्ट आहे। बघा, ही रिंग आहे, NH2, ठीक आहे। आता इथं काय? SO2, NSCO, CH3। मग हा सल्फोनामाइड जो असतो SO2, NH2 असतो सल्फोनामाइड। मग याचाच डेरिव्हेटिव्ह जर कुठला असेल तर हा आपला ड्रग आहे सल्फा ऍसिटामाइड। मग काय करायचंय? फक्त SO2, NH2 जो आहे तिथला एक हायड्रोजन रिप्लेस करा, इकडे COCH3 जोडा, झालं तुमचं। हा जो ड्रग झाला सल्फा ऍसिटामाइड। मग याचं प्रिपरेशन कसं करतात? याचं सिंथेसिस म्हणलं तर दोन स्टेप्स मध्ये, एक तर तुम्ही या पद्धतीत करा किंवा या पद्धतीत करा। घेताना तुम्ही काय घेणार? रिंगला NH2SO2CH, त्याला म्हणतात प्यारा अमायनो बेंझिन सल्फोनाइल क्लोराइड। याच्यावरती जर ऍसिड माहीत टाकला तर HCl बाहेर पडतो, हा Cl इकडचा HCl बाहेर पडले की पूर्ण स्ट्रक्चर अशा पद्धतीने मिळेल। ही एक स्टेप होऊ शकते, किंवा अशा पद्धतीने जर लिहायचं असेल तुम्हाला की प्यारा अमायनो बेंझिन सल्फोनामाइड, याचं जर ऍसिटिक अनहायड्रेट सोबत रिएक्ट केलं तर CH3COO आणि इकडचा H अशा पद्धतीने बाहेर जाईल, CH3COH बाहेर पडेल आणि हे जे पूर्ण पार्ट आहे तो कनेक्ट होईल। या दोन मेथड्स आहेत सिंथेसिसच्या, ज्या मेथडनं सोपं पडते त्या मेथडनं लिहा। एक्झाम मध्ये विचारलं तर अशा पद्धतीने मेन्शन करायचं। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।